जय महाराष्ट्र, मी तुषार शेटे। आजच्या लक्षवेधीमध्ये आपण चर्चा करणार आहोत उपवासाच्या फॅशनवरती। काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वतीनं सरकारच्या विरोधात उपोषण करताना दिसलं, मात्र या काँग्रेसच्या उपोषणाचा फज्जा उडालेला दिसला। काँग्रेस कुठेतरी फेल जातंय हे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आलं, त्यांनी लगेच स्वतः उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। मात्र भाजपाचा हा इव्हेंट हा नेहमीप्रमाणे सक्सेसफुल झालेला आहे। पुण्यातली एक घटना जर वगळली तर भाजपाचं हे उपोषण सक्सेसफुल झालेलं आहे। मुळातच भाजपाच्या काही ठिकाणी जो कार्यक्रम झाला तिथे अनेक ठिकाणी पालकमंत्री दिसले नाहीत, आणि खरोखरच भाजपाच्या उपोषणाची ही फॅशन जी आहे ती यशस्वी ठरले की अयशस्वी झाले। पुण्यातला जर अपवाद वगळला तर हा सगळा प्रकार जो आहे तो त्यांच्या शत्रूला धडा शिकवण्यासाठी होता। मात्र आता या फॅशनमुळे खरा प्रश्न जो उपस्थित होतोय, ज्या कामासाठी किंबहुना ज्या उद्देशानं हे उपोषण करण्यात आलेलं होतं की विधिमंडळाच्या किंवा संसदेच्या अधिवेशनाचे जे कामकाजाचे तास काँग्रेसनं फुकट घालवलेले आहेत ते तास या सगळ्यातनं भरून निघणार आहेत का? आणि उपवासाची फॅशन या लक्षवेधी चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, नागपूरहून काँग्रेसचे आमदार सुनील केदार आपल्यासोबत असणार आहेत, पुण्याहून गांधी स्मारक समितीचे विश्वस्त आणि सचिव अन्वर राजन हे आपल्यासोबत असतील, आणि थोड्याच वेळात मुंबईतनं भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी या आपल्यासोबत जोडल्या जाणार आहेत। मी सुरुवात करतोय अन्वर राजन यांच्यापासून। अन्वरजी, आपण बघितलं काही दिवसांपूर्वी काँग्रेसनं उपोषण केलं होतं, आज आता भाजपाच्या वतीनं उपोषण केलं जात आहे। खरोखरच यांचं उपोषण हे उपोषण आहे का की लाक्षणिक उपोषणाच्या नावाखाली या दोन्ही पक्षांनी स्वतःची पब्लिसिटी मिळवण्याची जी हौस होती ती पूर्ण करून घेतलेली आहे, काय सांगाल? हे उपोषण प्रामाणिकपणे केलेलं आहे असं समजायला हरकत नाही। प्रश्न असा आहे की दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने बाजू मांडतायत त्याचा विषय आहे, म्हणजे काँग्रेस पक्षाला ज्या तक्रारी होत्या त्याच्याविषयी त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं। आंदोलनाला उपोषण हे पर्याय ठरू शकत नाही। भारतीय जनता पक्षाने ज्या कारणासाठी उपोषण केलेलं आहे की संसदेचे कामकाज चालू दिले नाही, तर संसदेचं कामकाज चालवणं हे सत्तारूढ पक्षाची एक जबाबदारी असते, आणि मागच्या अनेक वर्षांमध्ये सत्तारूढ पक्षाच्या त्यावेळच्या यांच्यासमोर असे प्रश्न आलेले आहेत, त्यांनी ते कसे सोडवले, संवाद साधला, काय प्रयत्न केले, या प्रकारचे प्रयत्न यावेळी झालेले दिसत नाही। संसदेतले सगळे दिवस वाया गेले, विरोधी पक्षांनी सत्तारूढ पक्षावर आरोप केले, सत्तारूढ पक्षांनी विरोधी पक्षावर आरोप केले। आमच्यासारख्या लोकांना असं वाटतं की दोन्हीकडचे लोक याच्यामध्ये जबाबदार आहे, विशेषतः सत्तारूढ पक्ष ही आघाडी आहे, त्या आघाडीमधले जे भागीदार पक्ष आहे त्यांनीही याच्यामध्ये गोंधळ घातलेला आहे। तर मला असं वाटतं की या उपोषणासाठी काही ठिकाणी मी ते दुसऱ्या चॅनलवरती आणि काही ठिकाणी आत्मक्लेश साठी उपोषण असा शब्द वापरल्याचं ऐकलं। मला असं वाटतं की आत्मपरीक्षण हा शब्द वापरायला पाहिजे, की आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे। उपोषण करणं ही अतिशय गंभीर बाब आहे। उपोषण करणं याच्यामध्ये खरं गांधी जे उपोषण करत होते ते एक ज्याला आपण मुकी आत्मपरीक्षणाचाही भाग होता, आत्मक्लेशाचा भाग नव्हता पण आत्मपरीक्षणाचा भाग होता, आणि त्या प्रकारचं जर काही त्याच्यामध्ये होत असेल तर त्याचा उपयोग आहे। सामुदायिक उपोषण हा थट्टेचा विषय होऊ शकतो। काल जो प्रकार काँग्रेसच्या बाबतीत घडला, काल काँग्रेसच्या बाबतीत घडलं म्हणून आज बीजेपीवाले जास्त सावध होते, आणि ते तसं असायला पाहिजे त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे। तेव्हा उपोषण जे त्यांनी आज केलेलं आहे ते फार चांगल्या पद्धतीने गंभीरपणे केलेलं आहे याच्यामध्ये शंका नाही। अगदी कारणासाठी केलेलं त्या कारणासाठीचं उपोषण हे न पटणारं आहे, त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी करण्याची गरज आहे असं मला। अगदी बरोबर अनवरजी, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं
भाजपाचं उपोषण हे योग्य पद्धतीनं झालेलं आहे, त्यांचा उद्देश चांगला होता, मात्र कुठेतरी काँग्रेसच्या उपोषणाचं हसं झालेलं आहे. मी जातोय काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्याकडे. सुनीलजी, हा आरोप जो तुमच्यावरती होतोय की तुमच्या उपोषणाचं हसं झालेलं आहे, हे तुम्हाला पटतंय का? नाही, सगळ्यात पहिले नमस्कार. मला हे मुळात पटतच नाही की फज्जा झाला का. प्रश्न एवढाच आहे की लोकशाहीमध्ये उपोषण कोणी करावं, उपोषणाची बाजू कशी मांडावी आणि उपोषण कुठल्या स्पिरिटमध्ये घ्यावं म्हणून. मला बिलकुल आपल्याशी काही लोकांचं मत जरी असलं तरी व्यक्तिशः मी आपल्याला सांगू शकतो की काँग्रेस पक्षाने हा उपोषणाचा मार्ग महात्मा गांधी, ज्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीकडनं घेतलं, त्यांनी ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी राज्य देशाच्या स्तरावर एखाद्या कुठल्या समस्या निर्माण झाल्या तर त्याची वाच्यता लोकांपर्यंत विषय घेऊन जायचा, लोकांपर्यंत वेगळ्या माध्यमातून विषय मांडून त्यांचं त्या ठिकाणी असलेलं लोकांना अपडेट करायचं, एज्युकेट करायचं, ह्या दृष्टिकोनातून असलेला हा मार्ग आहे आणि काँग्रेसने तो चोक त्या ठिकाणी पाथरला आणि त्यामुळेच काँग्रेसने केलेल्या उपोषणावर भारतीय जनता पार्टी ज्यांची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे त्यांना कुठेतरी ती भीती वाटायला लागली आणि म्हणून लागलीच त्याला उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून तेवी तो त्यांनी तो केविलवाणी प्रकारे तो उपोषण मांडला. पण ते हे विसरून गेले की राज्यकर्त्यांनी उपोषण नसतं करायचं, राज्यकर्त्यांनी प्रश्न सोडवून त्या ठिकाणी निराकरण करायचं असते, योजना आखायच्या असतात, निर्णय घ्यायचे असतात आणि सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी व्यवस्थित त्याचा उपयोग व्हावा ह्या दृष्टिकोनातून कारवाई करायची असतात. उपोषण करायसाठी जे ऐकत नाही, आता ज्यांच्या आता सत्तात तेच म्हणतात आमचं ऐकत नाही, तर मग लोकांनी न्याय कोणाकडे मागावा? अगदी बरोबर सुनीलजी, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने, मात्र कुठेतरी उपोषण करताना तुमच्या नेत्यांचे जे फोटो, छोले भटुरे खातानाचे जे फोटो व्हायरल झाले त्यामुळेच कुठेतरी तुम्हाला सेटबॅक बसलेला आहे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सर आहेत, मी त्यांना विचारणार आहे. राऊत सर, तुम्ही स्वतः संसदेमध्ये होतात असं मला वाटतं, नेमके फोटो त्या दिवसाचेच होते का? ते फोटो त्या दिवसाचे होते का इतर दिवसाचे होते हे तरी तपासलं पाहिजे. अहो सुनीलजी, मग तुमचा हा मुद्दा तुम्ही आता का म्हणताय? ज्यावेळेला तुमच्या विरोधात टीका झाली होती तेव्हा तुमच्या कुठल्याही एकाही नेत्याने हा मुद्दा समोर नाही आणला ना? मुळातच काँग्रेस बचाव करायला देखील विसरले का? हा प्रश्न उपस्थित होतोय ना आता. साहेब मांडला, साहेब आम्ही साहेब आम्ही हा विषय मांडला जरूर, हा विषय मांडला जरूर, काही ठिकाणी पोहोचू शकलो काही ठिकाणी पोहोचू शकलो नाही, पण हे मान्य करा ना की आम्ही उपोषणाचा विषय करून देशामध्ये आम्ही उपोषण का करतोय? सत्ताधारी लोकशाहीला कुठेतरी चिरडाला निघालेला आहे म्हणून आम्ही उपोषण करतोय. हा विषय लोकांच्या चर्चेत आला की नाही आला? लोकशाहीच्या माध्यमातला असलेल्या अधिकाराचा त्या ठिकाणी ह्या हे सत्ताधारी कशा प्रकारे त्याला चिडून टाकण्याचा प्रयत्न करतात सत्तेच्या त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या जो संख्या होती त्याच्या भरोशावर. हा विषय लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये काँग्रेस यश मिळालं की नाही मिळालं? आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ताबडतोब दुसरी बाकी सगळे कामाला सोडून असून उपोषण बसले. खरं म्हणजे त्यांनी त्या लोकशाहीला धरून कारवाई काय करायला पाहिजे, लोकशाहीला आम्ही त्या ठिकाणी पोषक कसं आहे हे कृतीच्या माध्यमातून घडवून सांगायला पाहिजे त्या ठिकाणी. पण त्यावेळेस त्यांनी वेगळाच मार्ग त्या ठिकाणी अवलंबला हे आम्ही आपल्याला सांगत आहोत. मग राऊत सरांकडे जायचंय, मात्र आता आपल्या सोबत भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी या जोडल्या गेलेल्या आहेत. शायनाजी, आपण जर बघितलं काँग्रेसनं उपोषण केलं, त्याच्यानंतर भाजपच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन केलं गेलं, त्यांचंही उपोषण झालेलं आहे, मात्र खरा प्रश्न उपस्थित तोच होतोय की ज्या मुद्द्यासाठी भाजपानं हे उपोषण केलेलं आहे, काँग्रेस तुमच्यावरती आरोप करताय का तुम्ही संविधान पाळत नाहीये, तुम्ही संविधानाचा अपमान करताय, आणि दुसरीकडे तुम्ही पण हेच म्हणतायत की आम्हाला काँग्रेसच्या वतीनं अधिवेशनामध्ये किंवा संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही, काँग्रेस संसदेचा घटनेचा अनादर करताय, नेमकं खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय? देखिए, बहुत सारे लोग हैं जो छोला भटूरा और चिकन बिरयानी खा के उपवास के लिए बैठते हैं, ये ढोंग है. हमारी सरकार और हमारे नेतृत्व की नीति नियत में कोई खोट नहीं. मोदी जी ने स्वयं कहा कि ये जो उपवास है सिर्फ इस वजह से है क्योंकि पार्लियामेंट में आप चर्चा करने नहीं देते हैं, बजटरी सेशन में वॉशआउट होता है. और कहीं ना कहीं हम सबको ये समझने की आवश्यकता है कि आज जब हम 21वीं सदी में चर्चा करते हैं कि प्रोग्रेसिव डेमोक्रेसी, इसका मतलब क्या है? इसका मतलब है कि आप अच्छे अच्छे मुद्दे को उठाएं,
मुद्दे जो आपको जमते हैं, मुद्दे जो आपको नहीं जमते हैं, आप उसके प्रति आपका प्रचार कर सकते हैं, आंदोलन कर सकते हैं, लेकिन यहाँ सिर्फ राजनीति करना, तो इसका लक्ष्य मुझे लगता है कि कहीं ना कहीं जनता समझती है। दलितों की बात करते हैं तो हमारे शासनकाल में पहली बार इंदू मिल कंपाउंड या बाबा साहेब आम्बेडकर का जो घर है लंदन में हमने प्रोक्योर किया। ये सिर्फ एक टोकनिज्म नहीं था, हमने कर दिखाया कि देखिये हम बोल वचन की सरकार नहीं है। पिछले 7 साल में हमने देखा है कि दलित हो या जो पीड़ित है उनके प्रति सिर्फ वोट बैंक की राजनीति करना, उनको आत्मनिर्भर नहीं करना। तो जो कांग्रेस पार्टी और अन्य दल सोचते हैं कि वो ये दिखावा करना चाहते हैं, तो जो लोग जनता जो बैठी है वो जानते हैं कि कौन सही कौन गलत। अगदी बरोबर शहाणा जी, जनतेला सगळं कळतं, कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय हे सगळं कळतंय। मी जातोय आता भारत कुमार राऊत सरांकडे। सर, तुम्ही स्वतः संसदेमध्ये होता, तुम्ही बघितलेलं आहे कशा पद्धतीनं विरोधकांनी गोंधळ घातलेला होता। मात्र तुमची विरोध करण्याची पद्धत आणि आत्ताची विरोधकांची विरोध करण्याची पद्धत यात प्रचंड मोठा फरक आहे का? आणि खरोखरच जर विरोधकांनी विरोध केला आणि जर विरोध करून संसदेचे कामकाज किंवा त्याच्या कामकाजाचा वेळ जर वाया जात असेल, तर मग विरोधकांनी नेमका कोणत्या मुद्द्यावरती विरोध करायचा? अगदी चांगला हा मूलभूत प्रश्न आहे की उपोषण हे जे हत्यार आहे हे नक्की कशासाठी वापरायचं इच्छित आपण सुरू करूया। म्हणजे हे हत्यार गांधीजींनी खूप चांगल्या पद्धतीने वापरलं होतं। उपोषण जे असतं हे एका बाजूला आत्मक्लेश, दुसऱ्या बाजूला आत्मबोध आणि तिसऱ्या बाजूला आपल्या विचारांचा प्रसार, अशा वेगळ्या पद्धतीने वापरत येण्यासारखं हे हत्यार आहे। तसं वापरलं गेलेलं आहे। तुम्हाला मी सांगतो थोडीशी मागची माहिती सांगतो, थोडा मी जास्त वेळ घेतो, मागची माहिती सांगतो की दर्शन सिंग फेनमान नावाच्या कार्यकर्त्याने हरियाणाच्या मागणीसाठी त्यांनी उपोषण केलं, त्यात त्यांचं प्राणोत्क्रमण झालं आणि नंतर हरियाणा राज्याची स्थापना झाली। अशा तऱ्हेचे आपल्याकडे घडलेलं आहे यापूर्वी, आणि त्यामुळे उपोषण ही फार गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे। आज गोष्ट अशी आहे की काँग्रेस असो किंवा आजचं भाजप असो यांनी उपोषण हे एक हास्यास्पद असं हत्यार बनवलेलं आहे। मला असं वाटतं की ह्याला क्षमा नाही। जर का काँग्रेसचे नेते सकाळी 8:30 न्याहारीवर ताण मारून दाव मारून जर का उपोषणा देऊन बसणार असतील तर या उपोषणाला काही अर्थ नाही। आणि जर सुनील केदारे म्हणतात ते कधीचा फोटो होता आपल्याला माहिती नाही, त्यांनी स्वतःनीच सांगितलं की मी सकाळी 8:30 खाल्लं म्हणून, त्यामुळे याच्यात काही गैर नाही। दोन मत होऊ शकत नाहीत। त्यांनी खाल्लं सकाळी, ते खाऊन येऊन बसले। लाक्षणिक याचा अर्थ काय हा सुद्धा आपली गोष्ट आहे। लाक्षणिक उपोषण जर असेल तर मुंबईमध्ये उपोषण सुरू झालं, उपोषणाची वेळ टळून गेली तरी सुद्धा नेतेच आलेले नव्हते, याला काय म्हणावं? तिकडे दिल्लीमध्ये स्वतः अध्यक्ष राहुल गांधी हे 3 तास उशिरा, म्हणजे सगळे म्हणून उपोषण 7 तासांचं, त्याच्यामध्ये 3 तास हे जर उशिरा आले तर मग त्याचं काय करायचं? थोडक्यात काँग्रेसने कधीही गांभीर्याने घेतलं नाही असं दिसतं। त्याला उत्तर म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसरं उपोषण केलं, यालाही काही अर्थ नाही। याचं कारण जर का संसदेचे वेळ फुकट गेला म्हणून जर काही उपोषण करायचं असेल तर मला असं वाटतं की भाजपाच्या नेत्यांनी थोडं मागे वळून बघायला पाहिजे। मी 14 सालापर्यंत मी संसदेचा सदस्य होतो आणि त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो कारण काँग्रेसचं राज्य होतं। त्यावेळी आपल्याला आठवत असेल की 3 अधिवेशनं लागोपाठ, एकदा कोळसा घोटाळा, एकदा 3G घोटाळा आणि या तेलंगणाची स्थापना, अशा 3 विषयांवर लागोपाठची 3 अधिवेशनं विरोधकांनी होऊच दिली नव्हती। मग त्यावेळी कोणी उपोषण करायला पाहिजे होतं? त्यावेळी हे संसदीय आयोग, आणि आता मात्र ते आता मात्र तो गोंधळ घालण्याचा प्रकार हे कसं काय होऊ शकेल? हे होणं शक्य नाही। त्यामुळे जर का तेव्हा विरोधी पक्षांनी हा तेच केलं होतं, ते जर का आता विरोधी पक्षांनी केलं म्हणजे तेव्हा जे सत्ताधारी होते त्यांनी आता केलं तर आपण त्याला असं कसं काय म्हणणार?
त्यामुळे दोन्ही बाजूं चुके हमामे सब नंगे है, त्यामुळे कोणीही कोणाविरुद्ध उपोषण करावं अशी परिस्थिती नाही। फक्त मला वाईट परत मसत याचं वाटतं की उपोषणासारख्या इतक्या सुंदर गोष्टीचा की ज्याला भारतीय अध्यात्माचा आधार आहे त्याचा मात्र यांनी हास्य करून टाकलं। अगदी बरोबर आहे सर, या सगळ्याचा त्यांनी हास्य करून टाकलेला आहे, म्हणूनच आपल्याला आज चर्चा जी आहे ही याच मुद्द्यावरती घ्यावी लागलेली आहे। उपवासाची फॅशन ही आपली चर्चा अशीच सुरू राहणार आहे, मात्र आपल्याला घ्यावा लागतोय एक छोटासा ब्रेक। पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज। उपवासाची फॅशन या लक्षवेधी चर्चेमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। मी जातोय आता पुण्याला अनवर राजन यांच्याकडे। मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी भारतकुमार राऊत सरांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं होतं की उपोषण किंवा आत्मक्लेश आंदोलन जे असेल त्याच्यातनं आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी असतात। एक तर आपल्याला त्यातनं आत्मक्लेश देखील घ्यायचा असतो आणि आत्मबोध देखील करून घ्यायचा असतो। मात्र दुर्दैवानं सगळ्याच राजकीय पक्षांनी आता आपल्या फायद्यासाठी ही आंदोलनं करायला सुरुवात केलेली आहे। मगाशी सुनील केदार म्हणाले की जर सत्ताधारीच उपोषण करायला लागले तर विरोधकांनी न्याय नेमका कोणता मागायचा। त्यामुळे राजन सर तुम्ही सांगा की ही सगळी जी फॅशन या लोकांनी चाललेली आहे याच्यातही यांचं फक्त आणि फक्त पॉलिटिकल मायलेजच मिळवण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांचा चाललाय। मला हे वाटतं की सत्ताधारी पक्षांनी उपोषण करायची आपल्याकडे परंपरा नाही हे खरंय, पण जे कोणी उपोषण करत असतील म्हणजे सत्ताधारी पक्ष आपल्या इथे गेल्या काही वर्षामध्ये लोकशाहीमध्ये एक फार चांगला भाग झालेला आहे की जे सत्ताधारी आहे ते कधीतरी विरोधी पक्ष होते, जे आज विरोधी पक्ष आहे ते कधीतरी सत्ताधारी होणार आहे, त्यामुळे ज्या गोष्टी आपण बोलतो ते कोणातरी एकासाठी नसतात। म्हणून प्रत्येक पक्षाने ज्या उपोषणाचा मार्ग वापरलेला त्याच्यामध्ये काही गैर काही नाही। प्रश्न भरतकुमार राऊतनी अजून जो एक भाग सांगितला की उपोषणाला एक आध्यात्मिक महत्व देखील आहे भारताच्या जीवनामध्ये, केवळ भारतात नाही तर जगामध्ये सगळ्या धर्मामध्ये उपोषणाला काहीतरी पावित्र्य दिलेलं आहे। ख्रिश्चनांच्या मध्ये, ज्यूंच्या मध्ये, मुसलमानांच्या मध्ये, हिंदूंच्या मध्ये, सगळ्यात अवघड उपासतरी जैनांच्या मध्ये त्या उपवासाच्या साठीची जी पावित्र्य आपण पाळतो ते पावित्र्य आपण इथे पाळतो का? आणि जे खऱ्या अर्थाने एका अर्थाने म्हणू की सामाजिक किंवा राजकीय प्रश्नासाठी महात्मा गांधींनी ज्या पद्धतीने वापरलं ते केवळ उपोषणाचा भाग नाही, महात्मा गांधींची एकूण आंदोलन चालवण्याची एक नैतिक त्यांची जी एक अधिष्ठान होतं, त्यांच्या संपूर्ण एक नेतृत्व देण्याच्या मागे जे एक अतिशय महत्वाचा भाग होता की त्यांचं चारित्र्य हे इतकं व्यवस्थित होतं की त्यांची कुठलीही कृती समाजामध्ये प्रभावशाली पडत होती, किंवा किंबहुना खरं तर त्यावेळच्या सरकारला देखील त्याच्या हे दखल घेणं भाग पडत होतं। आजकालचे जे आपले राजकीय नेते आहे त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टीची एक कमतरता भासते आहे। सर्व प्रकारचं नैतिक आपलं अधिष्ठान कसं वाढेल की आपण जर कुठली कृती केली तर त्याच्यावरती लोक विश्वास ठेवतील, या सगळ्या गोष्टीची आज एकंदरीत दिसतो की आपल्याला ते जवळपास अभावाने दिसतंय। सगळ्या पक्षामध्ये काही चांगले नेते आहेत पण तरी एक समाजामध्ये जर एक व्यापक पद्धतीने बघितलं तर सर्व प्रकारामध्ये अतिशय उथळपणे काम करणं, राजकारण हे फक्त दिखावा तर नाहीच पण पैसे कमवण्याचं साधन झालेलं आहे असं देखील अनेकांना वाटतंय, आणि मग आम्ही पैसे ओतलेले आहेत, पैसे कमवतोय आणि मग या सगळ्या गोष्टी आपली एक करावी लागते म्हणून करायचं, पक्षाने आदेश दिला म्हणून उपोषणाला बसलो। उपोषणाच्या बाबतीत जर तुम्ही 10 लोकांना विचारलं की नेमके का तुम्ही बसलेला आहात तर कदाचित काही लोकांना सांगता पण येणार नाही, ही परिस्थिती आहे। तर मला असं वाटतं की समाजामध्ये विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये केवळ उपोषणाचा भाग नाही तर एकूण राजकारण याच्यामध्ये गांभीर्य येण्याची गरज आहे। प्रत्येक कृती मागे कुठलंही आंदोलन असो किंवा उपोषण असो किंवा संसदेमध्ये काही बोलण्याच्या, संसदेमध्ये मांडणी करताना देखील आपण किती गंभीर आहोत, आंदोलन करताना आपण किती गंभीर आहोत, या सगळ्या गोष्टी आहेत। काही मुठभर संघटना संस्था आहे की ज्या चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे सत्ताधारी पक्षच जर उपोषण करायला लागलं तर विरोधकांनी नेमकी दाद तरी कोणाकडे मागायची, आणि आपल्या राज्यामध्ये आतापर्यंत मुख्यमंत्री असोत किंवा पंतप्रधान असोत हे उपोषणाला बसल्याचं कुठेही इतिहासात आढळलेलं नाहीये, मग हा पायंडा नेमका कशासाठी पाडला जातोय?
इतिहास में हमने ऐसा भी नहीं देखा है कि विपक्ष पूरे बजट सेशन में सरकार को काम ही नहीं करने दे। मुझे बताएं, ये टैक्स पेयर्स का पैसा है, जो आपको कोई मुद्दा उठाना है तो रेज इट इन द टेम्पल ऑफ डेमोक्रेसी, दैट इज पार्लियामेंट, संसद में उठाइए। आप आपके मुद्दे के ऊपर चर्चा कीजिए, बहस कीजिए। आपने यहाँ तो ऐसे मचाया है पूरा वातावरण कि कोई काम करे और करना चाहे तो वो ना करे, और जो लोगों ने रुकावट की राजनीति की है उनका जो पर्दाफाश हुआ है वो हमने देखा। क्योंकि आप उपवास की बात करते हैं, रेस्टोरेंट में बैठ के छोला भटूरा और चिकन बिरयानी खाते हैं और फिर बोलते हैं कि देखिए हम यहाँ आए हैं क्योंकि सरकार हमारी बात सुनते नहीं। यहाँ हमारी नीति नियत में कोई खोट नहीं, हमारी निष्ठा में कोई खोट नहीं। और मोदी जी ने क्या कहा? उन्होंने सिर्फ कहा कि लोकतंत्र प्रजातंत्र में लोगों को आना चाहिए, बहस करना चाहिए, चर्चा करनी चाहिए, लेकिन संसद के अंदर जो आप ऐसे बाहर बैठ के रुकावट करने वाले हैं या अंदर आके इन द वेल ऑफ द हाउस पूरे डिस्ट्रप्शंस करने वाले हैं, तो दिस इज द लोएस्ट ऑफ लो ऑफ इंडियन पॉलिटिक्स। ये भी ऐतिहासिक है। तो आपका सवाल बिल्कुल सही है कि क्यों प्रधानमंत्री को भी उपवास पे बैठने की आवश्यकता है, क्योंकि ये पहली बार हुआ है भारत के प्रजातंत्र में, लोकतंत्र में, कि पूरे 26 दिन कोई काम ना हो, फिर उसके बाद जो मुद्दे उठाना है दलितों को लेके, आपने 60 साल में सिर्फ दलित को एक वोट बैंक के निमित्त देखा है। शाना जी, तुमचा मुद्दा अगदी पट्टो आहे, तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधीच दिली गेली नाही, म्हणून हे सगळं असं केलं जात असेल। मात्र मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, मात्र मला आता कमांड येते आहे की मला एक ब्रेक घ्यायचा आहे, त्यामुळे तुम्हाला मला इथेच थांबवावं लागतंय। शहनाजी, आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर मी माझा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे। पाहत रहा उपवासाची फॅशन। ब्रेक नंतर मी पुन्हा जातोय शायना एनसी यांच्याकडे। ब्रेक वर जाण्यापूर्वी ते म्हणत होते की विरोधी पक्ष कामकाजाचा वेळ फुकट घालवतोय, एकही दिवस कामकाज होऊ देत नसेल तर या सगळ्याचा लोकांचा पैसा फुकट जातोय। मग शायनाजी, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे, ज्या वेळेला मगाशी जसं भरतकुमार राऊत सरांनी रेफरन्स सांगितला 2014 पर्यंत तुम्ही ज्या वेळेला विरोधी पक्षात होतात, वेगवेगळे घोटाळे तुम्ही बाहेर काढल्याचा दावा केलाय, 2G स्पेक्ट्रम घोटाळा असेल किंवा बाकीचे सगळे घोटाळे असेल, त्याही वेळेला अधिवेशनाचं कामकाज चालू गेलेलं नाहीये, मग त्यावेळेला लोकांच्या पैशाची नासाडी नाही झाली का? म्हणजे तुम्ही कराल ते अगदी योग्य आहे आणि काँग्रेस करतंय ते चुकीचं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? शानाजी, तुम्हाला परत प्रश्न विचारतोय, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही म्हणत होतात की आम्ही ज्या वेळेला विरोधी पक्षात होतो काँग्रेसच्या वतीनं किंवा विरोधी पक्षाच्या वतीनं संसदेचं कामकाज चालू दिलं जात नाहीये, अनेक दिवस कामकाज बंद पाडलं जात आहे, जनतेच्या पैशाचा चुराडा होतोय, मग ज्या वेळेला तुम्ही विरोधी पक्षात होतात आणि वेगवेगळे घोटाळे तुम्ही बाहेर काढलेले होते त्याही वेळेला संसदेचं कामकाज झालेलं नव्हतं, मग तुम्ही करतात ते आंदोलन योग्य असतं, त्यावेळेला तुमचा विरोधी पक्षाचा मान तुम्हाला हवा असतो, तुम्हाला तुमचे अधिकार वापरायचे असतात, मात्र ज्या वेळेला तुम्ही संसद बंद पाडता त्यावेळेला जनतेच्या पैशाचा चुराडा नाही होत का? जी, बहुत ही अच्छा सवाल है और इस सवाल का जवाब सुनिए धीरज से। सबसे पहले 2G घोटाला या जो कॉमनवेल्थ या बोफर्स, ये एक आरोप है सब्सटैंशिएटेड विद प्रूफ और ये भ्रष्टाचार के आरोप है, तो मुझे नहीं लगता है कि आप तुलना कर सकते हैं इसके साथ। इस बार जब विपक्ष ने कहा कि सुप्रीम कोर्ट के फाइंडिंग्स के डाइल्यूशन होना चाहिए अट्रोसिटीज एक्ट को लेके, ये सरकार की भूमिका नहीं है, ये आदरणीय सुप्रीम कोर्ट की टिप्पणी है। जो आप सही में चर्चा करना चाहते हैं दलितों को लेके, तो आपको ये जानना जरूरी है कि पिछले शासनकाल में केसेस रजिस्टर भी नहीं होते थे, FIR भी दर्ज नहीं होते थे। हमारे शासनकाल में FIR दर्ज होके हमने ये भी दिखाया कि कन्विक्शन रेट कितना बढ़ गया है। तो कहीं ना कहीं मुद्दा क्या है और किस मुद्दे से आप भटक रहे हो?
फिर वो मुद्दा छोड़ के आप बात करते हैं कि चलिए हमें उपवास पे बैठना है, तो आप सही मन से तो बैठे। ये ढोंग करना जो पूरे सोशल मीडिया को सबको पता है कि आप रेस्टोरेंट में बैठ के खाना खा रहे हो और फिर वहां प्रचार कर रहे हैं कि देखिए क्या अन्याय हो रहा है पूरे देश में, ये जो डबल स्पीक है और हिपोक्रेसी है विपक्ष का, मुझे लगता है कि इसका पर्दाफाश हुआ है। मोदी जी किस मुद्दे को लेके उपवास पे बैठे हैं? उन्होंने कहा कि दिस इज द लोएस्ट ऑफ लो ऑफ इंडियन डेमोक्रेसी, जहां आप इतने दिन बजटरी सेशन को नहीं चलने देते हैं, लोगों के प्रति जो अन्याय होता है, जनता जो अपना काम चाहती है और काम के साथ साथ जो पॉलिसीज को इम्प्लीमेंट करना चाहते हैं, आप कैसे कर सकते हो जब पार्लियामेंट में वॉशआउट होता है? तो ये भी जनता तक पहुंचना चाहिए कि कौन है गुनहगार और कौन नहीं, कौन बात करना चाहता है और कौन सिर्फ नकारात्मक राजनीति करना चाहता है, कौन सकारात्मक राजनीति करना चाहता है और कौन सिर्फ बोल वचन करना चाहता। अगदी बरोबर शानाजी, मी जातो आता सुनील केदार यांच्याकडे। सुनील केदार, तुम्हाला मगतपासून बोलायचं होतं, मात्र आता भारत कुमार राऊत सरांचं बोलणं आपण ऐकलेलं आहे, शाना यांची यांचे आरोप देखील ऐकलेले आहेत, काँग्रेसला फक्त आणि फक्त नकारात्मक राजकारण करायचं आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचे उपोषणाचे स्टंट त्यांच्याकडनं केले जात आहेत, काय सांगाल? नाही, मग मी बिलकुल सहमत आहे भारत कुमार राऊत साहेबांसोबत की त्यांनी तसा पूर्व इतिहास त्या ठिकाणी सांगितला की 2012, 2013, 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीकडनं सभागृहामध्ये कशा प्रकारचं कामकाज थांबवल्याचा याचा इतिहास या देशाला माहिती आहे, आणि त्यावेळेच्या तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज सुद्धा यांना माहिती आहे, म्हणून त्याच्यानंतर मला ते भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी किमान त्यांच्याकडनं थोडं ब्रिफिंग घेऊन आलं तर त्यांना त्याचा पूर्ण इतिहास त्यांना माहिती होऊन जाईल। राहिला प्रश्न असा आहे की आपण विषय सोडून भलतीकडे फोकस करतोय, काँग्रेसने हा त्या ठिकाणी उपोषण करण्याचा जो मूळ मुद्दा जो आहे तो मूळ मुद्दा एकच फोकस होता की सभागृहामध्ये संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा उपयोग होत नाही, सत्ता पक्षाचे लोक सत्ता त्या ठिकाणी त्यांचे बहुमत असल्यामुळे ते चिडून टाकतात आहे, हा विषय आपल्या याच्यावर आपण केंद्रित करू। आम्ही काय म्हटलं काँग्रेस पक्षाने की आम्ही सभागृहामध्ये त्यांच्यावर जो अविश्वासाचा ठराव आणलेला आहे त्या अविश्वासाचा ठराव नियमाप्रमाणे संविधानामध्ये असलेल्या कलमेप्रमाणे तुम्हाला तो चर्चेला काय, एवढंच म्हटलं, बाकी काय म्हटलं नाही, याचा विरोध म्हटला नाही, याचा भ्रष्टाचार म्हटला नाही, याच्यावर तुम्ही कारवाई करा असं म्हटलं नाही, आम्ही कोणावर आम्ही एवढंच म्हटलं की आम्हाला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या त्या अधिकारामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आपण तोच तो विषय आमच्या चर्चेला घ्या, चर्चा सुरू करा, आपण तो आमचा ठराव घेतला पण चर्चेला घेत नाही, म्हणजे काय, संविधानानं दिलेला अधिकाराचा आम्ही त्या ठिकाणी पायाखाली तुडवतोय आणि तोच नेमका विषय घेऊन आम्ही त्या ठिकाणी लोकांपर्यंत विषय कसा पोहोचवायचा, मग लोकशाहीमध्ये समजा सरकार ऐकत नाही, सरकार ऐकत नाही तर लोकांपर्यंत जावं लागेल, कारण ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये लोक हा सगळ्यात मोठा दरबार असतो लोकशाहीचा लोक, आणि मग त्या दरबारामध्ये या उपोषण माध्यमात आम्ही गेलो आणि मला त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि बाकी इतर विरोधी पक्ष नेत्यांचं अभिनंदन करावं लागतं की त्याच्यामध्ये यांना 100% यश आलं, हा विषय घेऊन लोकांपर्यंत गेल्याबरोबर तो विषय लोकांपर्यंत गेला आणि आता त्याला उत्तर कुठेतरी सरकार घाबरलं आणि म्हणून त्या सगळ्या प्रकाराचा एक वेगळा प्रकारे एक वेगळा त्या ठिकाणी प्रकार जुमला तयार करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीनं उपोषण दुसऱ्या दिवशी जाहीर केलं। मला असं वाटतं की लोकशाहीचा जुमला आता बंद करणं बंद करा आणि सभागृहामध्ये माननीय पंतप्रधानांना हजर राहावं आणि लोकशाहीच्या माध्यमातून दिलेला विरोधी पक्षाचा जो अविश्वासाचा ठराव याच्यावर घटनेनं दिलेल्या अधिकारामध्ये ताबडतोब चर्चा सुरू करावी आणि लोकशाहीचा सन्मान करावा, एवढंच त्या ठिकाणी म्हणतो। अगदी बरोबर आहे सुनील केदार, मी आता जातोय भारत कुमार राऊत सरांकडे, त्यांना विचारणार आहे। सर, मुळातच या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं मला तुमच्या दोन्ही पद्धतीनं, म्हणजे एक माजी खासदार म्हणून देखील आणि एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून देखील अपेक्षित आहे। काँग्रेस म्हणतंय की मोदी सरकारच्या वतीनं आम्हाला संविधानाचा आदर करून दिला जात नाहीये आणि दुसरीकडे मोदी म्हणतायत की आम्हाला सभागृहात काम करून दिलं जात नाही। सर, इतकी वर्ष तुम्ही राज्यसभा अगदी जवळनं पाहिलेली आहे, त्याही वेळेला कुठल्याही एका पक्षाचं बहुमत नव्हतं, अनेक वर्षानंतर आता देशामध्ये भाजपाचं बहुमत हे लोकसभेमध्ये आलेलं आहे, राज्यसभेमधला जो बॅकलॉग होता तो आता कुठेतरी भरत चाललेला आहे, राज्यसभेमध्ये आता पुन्हा एकदा भाजप आणि एनडीए हे बहुमताच्या जवळ चाललेले आहेत, मग एखादा पक्ष बहुमतात असताना विरोधी पक्ष त्यांना काम करू देत नाहीये, ही सबब तरी पट्टे का हो? सर, एक लक्षात घ्या
की संसद हे इट्स अ हाऊस ऑफ डिलिव्हरेशन, इथे चर्चा व्हायला पाहिजे. आपण चर्चा आणि वादंग याच्यामध्ये आपण गल्लत करतोय आणि प्रत्येक वेळी कुठलीही गोष्ट जेव्हा चर्चेला यायची असते ना तेव्हा त्याचं रूपांतर आपण अलगदपणे आपण वादंगामध्ये करतो आणि या वादंगामध्ये फक्त आवाज असतो, अर्थबोध काहीही नसतो असं वारंवार झालेलं दिसतं. आणि आत्ताच नाही, मी 2008 सांगतोय, म्हणजे 10 सांगतोय, ते असंच होतं. प्रत्येक वेळी चर्चेला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर वादंगा जातो आणि हे कुठल्याही बाबतीत होतं, जसं वेगवेगळ्या चर्चांच्या बाबतीत होतं तसंच ज्यावेळी मनमोहन सिंग यांच्या सरकारवर जेव्हा अविश्वासाचा ठराव आला होता, आपल्याला आठवत असेल 2008 त्यांच्यावर जेव्हा अविश्वासाचा ठराव आला तेव्हा सुद्धा सगळे गोंधळ झाले, कोणी नोटा काय फेकल्या आणि तिकडे गोंधळ काय, सगळं गडबडीचं असतं. त्यामुळे ही सगळी जी संसदीय आयुध आहेत यातून काहीतरी ज्ञानप्रबोधन व्हावं, समाज जागृती व्हावं ही जर काही अपेक्षा असेल तर ती आपण सर्व पूर्णपणे फुल ठरवून दिली आहे. आणि याला आता ह्या आत्ताचा जो प्रसंग झाला ज्याच्यात ते म्हणतात की आम्हाला संविधान आमचं संविधानाप्रमाणे वागू दिलं नाही, हे कोणी बोलावं? काँग्रेसच्या सदस्यांनी बोलावं की जे काहीही कारण नसताना ते थेट ज्याला सभागृहाची वेल म्हणतात त्यांच्या समोर अध्यक्ष महोदयांच्या समोर उभं राहून ते सभागृह त्यांना चालवू देत नव्हते, म्हणजे हे काय म्हणायचं? आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की सभागृह चालवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, ही सरकार पक्षाची कशी असू शकेल? ही सरकार पक्षाची नाही, ही सामूहिक जबाबदारी आहे. हे सामूहिक जबाबदारीमध्ये जर का अर्धी बाजू जर का कमी पडत असेल तर दुसरी बाजू काहीच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आता राहुल गांधी यांनी त्यासाठी म्हणून त्यांनी आत्मक्लेश म्हणून जर का त्यांनी उपोषण करायचं ठरवलं असेल तर त्याच्यासाठी तेव्हाचे आपण जे दृश्य बघा, जो कोणी आत्मक्लेश करतो ना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा तुम्ही जर का कॅमेराकडे बघत जर का हसत असत जर का आत्मक्लेश करणार असाल तर मला असं वाटतं ही थट्टा झाली. आणि तशी थट्टा ही तशी त्यांनी केली तशी आता भाजपची मंडळी सुद्धा करतायत. याचं कारण मागचे फलक बघा, जर का आपण जर का आत्मक्लेश करणार असू आणि म्हणून जर का आपण जर का उपोषण करणार असू तर मागे इतक्या नेत्यांचे फोटो कशाला पाहिजेत? कशासाठी? कारण निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे आपला नेता कोण आहे? ज्यांनी आज बॅनरसाठी पैसे खर्च केलेत, ज्यांनी या स्टेजसाठी पैसे खर्च केलेत त्यांचे फोटो मागे लावायचे आणि त्याच्यासमोर उपोषण बसायचं, ही सगळी केवळ त्यांची थट्टा नाही, जनतेची थट्टा नाही तर त्यांची स्वतःची सुद्धा ते थट्टा करून घेत आहेत आणि ह्याचा जाब त्यांना कधीतरी द्यावा लागेल. अगदी बरोबर, या सगळ्यांची थट्टा सुरू आहे. आपल्याकडे आता अवघी काही मिनिटं उरलेली आहेत, आपल्याला ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. मात्र तत्पूर्वी मला घ्यावा लागतोय एक छोटासा ब्रेक. पाहत रहा लक्षवेधी चर्चा, उपवासाची फॅशन. उपवासाची फॅशन या लक्षवेधी चर्चेच्या आपण शेवटाकडे आलेलो आहोत. मगातपासून आपली चर्चा सुरू होती मात्र आता या चर्चेचं कन्क्लुजन आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी सुरुवात करतोय राऊत सरांपासून. सर, आपण बघितलं विरोधी पक्षानं उपोषण करताय म्हणजे ते उपाशी राहत आहेत, सत्ताधारी पक्ष आत्मक्लेश माध्यमाच्या रूपानं उपाशी राहण्याचा प्रयत्न करतायत, सर्वसामान्य गरीब माणूस हा तर उपाशीच आहे, त्याला तर दोन वेळेचं खायलाही मिळत नाहीये. मग इतकं सगळं करून, इतकं सगळं राजकारण करून जर सगळेच उपाशी राहणार असतील तर मग नेमकं पोट कोणाचं भरतंय? अगदी बरोबर आहे. बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही फार भोळेपणाने प्रश्न विचारले असं मला वाटतं की एका बाजूला सत्ताधारी पक्ष उपोषण करते, दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष उपोषण करते आणि ह्याच्यामध्ये दोन ह्याच्या मेजर फॅलसी अशी आहे विरोधाभास असं आहे की हे दोघंही उपोषणाचं उपाशी राहण्याचं नाटक करतायत. 4-4 कुठे उपोषण असतं का? 7 कुठे उपोषण असतं का? तुम्ही सुद्धा ऑफिसात आल्यानंतर संध्याकाळमध्ये काही खात नाही ना, त्यावेळी तुम्ही कामही करत असता, म्हणजे ते उपोषण होतं का? हे उपोषण नाही, ही उपोषण, उपास आणि उपाशी या तीन मधला जर का फरक आपण बघितला ना, समजा उपवास हा धार्मिक कारणासाठी असेल, उपोषण हे मागणीसाठी असेल आणि उपाशी राहणं हे जर का परिस्थितीमुळे असेल तर हे लोक हे मागणीसाठी म्हणून उपोषण करत आहेत, स्टंटबाजीसाठी उपोषण करत आहेत आणि जनता जी आहे ना ती उपाशी आहे. उपोषण आणि उपाशी याच्यामधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. उपाशी जनतेची टिंगल हे उपोषण करून करत आहेत.
अगदी बरोबर सर, मध्यंतरी एक खूप चांगला मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता की उपाशी राहून किंबहुना जर उपवास करून देवाची कृपा आपल्याला मिळणार असेल तर मंदिराच्या बाहेर बसलेला भिकारी याच्यावरती सगळ्यात देवाची कृपा होणं अपेक्षित होतं, मात्र दुर्दैवानं तसं होत नाही, कारण की तो उपाशी असतो त्याला देवाची कृपा अवगत होत नसते, कारण की त्याला जेवायला मिळत नसतं म्हणून तो उपाशी असतो. मी जातो पुण्याला अन्वर राजन यांच्याकडे. अन्वरजी, आपण ही चर्चा मागातपासून सगळी ऐकतो आहोत, या चर्चेचं फलित या दोन्ही पक्षांनी म्हणजे सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो या दोघांनी काहीतरी धडा शिकण्यासारखं आहे, कारण की जनता जनार्दन हीच सार्वभौम असते आणि जर जनतेच्या अपेक्षा जनतेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कदाचित चित्र या निवडणुकांमध्ये पलटू शकतं का? निवडणुकीमध्ये काय होईल तर हा पुढचा मुद्दा आहे. आता जो काही डेड लोक निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की असा मार्ग काढायला पाहिजे की आत्ताचे जे आपले राष्ट्रपती आहेत ते आपले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी की जे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर गेलेले असे ज्येष्ठ नेते की ज्यांना सगळे लोक आदराने पाहतात असे वेगळ्या पक्षातले 2-4 लोकांनी एकत्र यावं, सगळ्या संसदेच्या सदस्यांना बोलवावं आणि याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे. संसद कशी चालवावी, आंदोलन कसं चालवावं, म्हणजे लोह्यांचं जे एक फार मोठं एक महत्वाचं वाक्य आहे की त्रिसूत्री, फावडा, तुरुंग आणि मतपेटी, विधायक काम करा. तुरुंग म्हणजे आंदोलन, आंदोलनामध्ये उपोषण पण येतं, बाकीच्या अनेक गोष्टीचा सत्याग्रह येतो आणि मतपेटी म्हणजे त्याच्यामध्ये संसदेचा भाग येतो. या तिन्ही गोष्टी कशा चालवाव्यात याची काही आचारसंहिता देखील तयार करायला पाहिजे. आता तातडीने करण्यासारखं एवढंच आहे की वेगळ्या पक्षातले जे ज्येष्ठ नेते की जे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर आहे आणि जे विरोधी पक्षांना देखील मान्य आहे इतर पक्षांना, असे 2-4 महत्वाचे नेते राष्ट्रपती सारखे माजी राष्ट्रपती सारखे त्यांनी एकत्र बसावं आणि संसदातले जे सदस्य महत्वाचे त्यांच्याबरोबर चर्चा करून याच्यातून मार्ग काढावा आणि हे जे एक आडकाठी निर्माण झालेली डेडलॉक निर्माण झालेला आहे त्याच्यातून मार्ग काढावा. मला खात्री आहे की अजून एवढी थोडीफार आपली शिल्लक आहे प्रगल्भता की जर असा प्रयत्न केला तर तो वाया जाणार नाही, त्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि आता जनतेचा देखील एक दबाव आहे की संसद तुम्ही व्यवस्थित चालवा, गंभीरतेने चालवा, उपोषण सारखं करायचं असेल तर तेही गंभीरतेने करा, मजाक करू नका, त्याची चेष्टा करू नका. आता जे काही चाललंय ते चेष्टेसारखंच चाललेलं आहे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर सर, तुम्ही म्हणतात की आत्ताची उपोषण, आत्ताची आंदोलन ही फक्त आणि फक्त चेष्टेचं किंवा पब्लिसिटी स्टंटचं एक माध्यम झालेले आहेत, कारण की प्रत्येकाला प्रसिद्धी मिळवायची असते. मी जातोय सुनील गेदार यांच्याकडे. सुनीलजी, माझा प्रश्न अगदी नीट ऐका. ज्यावेळेला तुम्ही सत्ताधारी पक्षात होतात तेव्हाची गोष्ट आणि आता तुम्ही विरोधी पक्षात आहात तेव्हाची गोष्ट आपण अधिवेशनाच्या बाबतीत म्हणूया. मुळातच नागपूरला उपराजधानी करण्यात आलेला आहे, अधिवेशन नागपूरला घेण्यात येतं, त्याचं कारण हेच आहे की विदर्भातल्या प्रश्नांना न्याय मिळावा. सत्ताधारी पक्षात असताना शिवसेना भाजपाने जो गोंधळ घातला होता त्यामुळे तुम्ही म्हणालात विदर्भाला न्याय मिळालेला नाहीये. आता तुम्ही विरोधी पक्षात गेलायत, आता तुम्ही म्हणतायत की सरकार आमचं ऐकत नाहीये. फक्त आणि फक्त अधिवेशनातला गोंधळ याच मुद्द्यावरती आपण जर कॉन्सन्ट्रेट करायचं म्हटलं तर खरोखरच अधिवेशनातनं सर्वसामान्य माणसांना न्याय मिळतो का? नाही, मी आपल्याशी सहमत आहे. अधिवेशनातच सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतो, त्यातला काहीतरी गैर नाही आहे. चुकीची समजूत आहे लोकांची मिळत नसेल तर मिळतोच, चर्चा होऊन पण चर्चा झाली पाहिजे. आता महाराष्ट्राच्या विधानसभेचं समजा आपण त्या ठिकाणी एक उदाहरण घेतलं तर आम्ही ज्यावेळेस विधानसभेच्या अध्यक्षावर अविश्वासाचा ठराव आणला होता, नियमाप्रमाणे तो ठराव आणला गेला 14 दिवसाच्या नंतर 7 दिवसाच्या चर्चेला आणायलाच पाहिजे होता. पण सत्ताधाऱ्यांची एवढी त्या ठिकाणी त्यांची बजल एवढी गेली होती की संख्याबळाच्या आधारावर त्यांनी तो ठराव तसाच पेंडिंग ठेवला, कुठे त्या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी त्या ऑर्डर लिस्टवर आणला नाहीये प्रत्येकाच्या, आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास जरा ठसापात करून दिला. पण जेव्हा त्यांना लक्षात आलं की कॉन्स्टिट्यूशन आपल्या त्यांनी चूक झाली, मग मात्र त्यांनी त्या लिस्ट ऑफ ऑर्डर तो प्रकार आणला. माझं तेच म्हणणं आहे की संविधानामध्ये त्याची तरतूद आहे की नाही आहे की तुम्ही समजा सभागृहामध्ये अविश्वासाचा ठराव मांडला तर नियमाच्या अंतर्गत तो ठराव तुम्हाला समजा तेवढ्या संख्येच्या लोकांनी मांडला असेल तो चर्चेला आणला पाहिजे. आणि मी आपल्याला तेच म्हणतो त्या ठिकाणी की काँग्रेस पक्षाने उपोषणाच्या माध्यमातून लोकशाहीच्या तरतुदीला हे सरकार दाद देत नाही,
हा एकमेव विषय लोकांपुढे जे आणण्याचा होता ते मांडण्यामध्ये काँग्रेस पक्षाला 100% यश आलेलं आहे. एवढ्या ठिकाणी सांगतो राहिला प्रश्न अधिवेशनाचा विदर्भातल्या लोकांना फायदा होतो का, नक्कीच त्या ठिकाणी होतो. प्रश्न एवढाच आहे की आपण अधिवेशन किती चालवतो. खरं म्हणजे यावेळेस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद नागपूरला मिळाल्यानंतर आम्हाला सगळ्याला अपेक्षा अशी होती की जे काम व त्या ठिकाणी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना केलं होतं त्यांनी महिनाभर नागपूरचं अधिवेशन चालवतं, एक महिना नागपूरचं हिवाळी अधिवेशन चालवतं, तसं ते चालवतील. पण दुर्दैवानं तशा प्रकारचं पोहताना दिसत नाही आणि 7 दिवसात आणि 8 दिवसामध्ये नागपूरचं अधिवेशन आटपून टाकलेलं आहे. आणि मग विदर्भाबद्दल आत्मीयता दाखवणाऱ्या पक्षानं सत्तेमध्ये आल्यानंतर विदर्भाबद्दल त्याची काय भूमिका आहे हे सुद्धा आता लोकांपुढे स्पष्ट झालेलं आहे. आणि काँग्रेस पक्ष याला कटिबद्ध आहे. काँग्रेस पक्ष नेहमी जाणून म्हणते की सर्व अगदी बरोबर आहे सुनीलजी. मी आता जातोय भारत कुमार राऊत सरांकडे. राऊत सर, आपण बघितलं की पंतप्रधानांच्या विरोधात संसदेमध्ये अविश्वासदर्शक प्रस्ताव आणला, मुळातच भाजपाकडे बहुमत आहे. मी भाजपा शब्द वापरतोय, मी एनडीए हा देखील शब्द वापरत नाहीये. भाजपाकडे बहुमत आहे. राज्यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासदर्शक प्रस्ताव आणलेला होता, त्यावेळेला राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे त्यांच्याकडे बहुमत आहे. बहुमताच्या जोरावर जर यांनी चर्चा घडवून आणली असती तर त्यांना तो प्रस्ताव नक्कीच फेटाळता देखील आला असता. अविश्वासदर्शक प्रस्ताव तो त्यांचा बासनात देखील गुंडाळून ठेवता आला असता. मात्र विरोधकांची जी मागणी आहे की याच्यावरती चर्चा घडवून आणा, नेमकं या चर्चेतनं काय साध्य होणार आहे आणि याच चर्चेला भाजपा इतकं का घाबरतं, ते किमान चर्चा तरी का नाही घडवून आणत, कारण काय आहे त्याची. तुषार, काय झालंय माहितीये का, हेतू आणि परिणामांची गल्लत होते. अविश्वास ठराव आणण्याचा हेतू हा असतो म्हणजे संसदीय आयुध म्हणून जेव्हा अविश्वासाचा ठराव येतो तेव्हा की त्या निमित्ताने सरकारचे जे शॉर्टकमिंग असतात, त्यांचे जे प्रॉब्लेम, त्यांचे जे फेल्युअर्स असतात, त्यांचे अपयश असतात, याच्यावर बोट ठेवता यावं. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असतो, त्याच्यात आर्थिक गोंधळ असतो, आर्थिक असमर्थता असते, या सगळ्यावर बोट ठेवता यावं यासाठी म्हणून अविश्वास ठराव आणता येतो. आणि त्यामुळे तो संमत झालाच पाहिजे अशी जबाबदारी, हे काही कारण नसतं. झाला तर आनंद आहे, पण होत नाही सहसा. 1-2 वेळा झाले भारत आतापर्यंत, परंतु तसा होत नाही. पण तरीसुद्धा तो आणायचा असतो आणि ते संसदीय आयुध म्हणून त्याला आपल्या मे अँड मानुसार त्याचं सुद्धा जे बायबल आहे संसद चालवण्याचं, किंवा आपल्याकडे कौल आणि शब्दर यांचं जे काही पुस्तक आहे, ग्रंथ आहे, याच्यामध्ये सुद्धा त्याला मान्यता आहे. परंतु तरीसुद्धा यावेळी लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये हे का भाजपाने का आणू दिलं नाही, तर त्यांना आपला ठराव हा ठराव पास होईल आणि आपलं सरकार जाईल याची याची अजिबात काळजी नसणार. कारण संख्याबळ इतकं जबरदस्त आहे की ठराव संमत होऊ शकत नाही. मग काय आहे, तर मग या निमित्ताने, कारण जेव्हा अविश्वास ठराव असतो त्याला काळाचं बंधन नसतं, कोणी किती वेळ बोलू शकतं, अशा वेळी जर का प्रत्येक आमदार आणि प्रत्येक खासदार विरोधी पक्षाचे जर का उठून बोलायला लागले तर ते काय काय प्रकरणं बाहेर काढतील, त्या कपाट्यामधून किती स्केलेटन्स, किती हाडाचे सापळे बाहेर येतील हे ठाऊक नाही. आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, पूर्व वर्षाला हे अशा तऱ्हेचं काही होऊ नये याची भीती यांना सत्ताधारी पक्षाला बहुतेक वाटत असणार. आणि त्यामुळे त्यांनी असा ठराव येऊच नये अशी व्यवस्था करून टाकली. दोन गोष्टी असतात, एक पार्लमेंटरी नॉर्म्स असतात आणि पार्लमेंटरी कायदे असतात. पार्लमेंटरी नियम, कायद्यानुसार नियम असतात. अगदी बरोबर, कदाचित नियमाप्रमाणे ते वागले, परंतु संसदेच्या ज्या प्रथा आहेत, आणि तो प्रश्न खऱ्याने विचारला पाहिजे होता. दुर्दैवाने काँग्रेसने हा प्रश्न कधी उपस्थितच केला नाही आणि भाजपने आत्मक्लेश करताना सुद्धा याबद्दलचं आपलं समर्थन कधी केलेलं नाही. अगदी बरोबर, तुम्ही जसं मागाशी म्हणालात की हेतू काय आणि उद्देश काय यांच्या मागचं कारण शोधणं महत्वाचं असतं. भाजपाने ठरावावरती चर्चा केली असती तर कदाचित ती चर्चा त्यांच्या अंगाशी आली असती, त्यांची बदनामी झाली असती आणि म्हणूनच त्यांनी कुठलीही आयुध वेगळ्या पद्धतीने वापरलेली आहेत. पुन्हा एकदा मुद्दा तोच आहे, नियमांचं पालन केलं मात्र संकेतांचं पालन केलेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला आता या चर्चेचं फलित किंवा या चर्चेचं कन्क्लुजन हेच निघालेलं आहे. सगळ्या पक्षांनी फक्त आणि फक्त स्वतःचा फायदा बघून घेतला आणि त्यांची राजकीय सोय बघून घेतली. उपोषणाची फॅशन या चर्चेमध्ये आपल्याला इथेच थांबावं लागतंय. माझ्या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद देतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.